नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला आज अनुजा लोहारताई यांच्या संदर्भात काही गोष्टी बोलायच्या आहेत पर त्यांनी आज काल एक व्हिडिओ पण अपलोड केला होता तर त्यांनी ओपन चॅलेंज केलेला आहे ओपन चॅलेंज केलेला आहे माधुरी कारण की पहा माधुरी ने एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती की ज्यामध्ये एका दुसऱ्या मुलीचा म्हणजे दुसऱ्या नाही त्यांचं असं म्हणणं आहे की ही अनुजा लोहार आहे तिचा आधार कार्ड फोटो असा ब्लर करून टाकला होता आणि थोडेसे काही नावं असे खोडून त्यांनी आधार कार्ड पण टाकलेलं होतं तर त्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत किंवा माधुरीताईंचं म्हणणं होतं की ही गुलाबी ड्रेसवाली व्यक्ती आहे असं असं आहे आधार कार्ड आहे ही व्यक्ती खरी आहे अनुजा संबंधित त्यांनी काही ज्या गोष्टी बोलल्या होत्या त्या गोष्टी संदर्भातच परत त्यांनी अनुजा लोहारताईने एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आहे आणि सांगितलं की ते आधार कार्डवरचं नाव जे खोडलेलं आहे ती जी व्यक्ती आहे चेहरा म्हणजे ती मुलगी चेहरा ब्लर केलेला आहे तर ते पूर्णपणे म्हणजे तुला ओपन चॅलेंज आहे हो की ते पूर्णपणे टाकायला हवं या व्हिडिओद्वारे आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे अनुजा लोहरताईंचं की मला खोटं बदनाम केलं जात आहे मी कुठेही गेली नाही मी काही केलं नाही मी कुणासोबत नाही कुठल्या पार्लरमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये किंवा जो कोणी मुलगा आहे त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही परंतु खरंच जर तुझ्याकडे माझ्याकडे माझी सगळे रेकॉर्ड असेल किंवा माझ्याबद्दल सगळी माहिती असेल माझं खरं आधार कार्ड असेल माझा खरा फोटो असेल तर तो सगळा ओरिजिनल लावावा म्हणजे जे काही आहे मा म्हणजे आपण आधार कार्डवरती जी आपली माहिती असते डिटेल्समध्ये ती पूर्ण माहिती कोठेही न न खोडता ती तो लावावी असं ओपन चॅलेंज अनुजा लोहार यांनी मधुरताईंना केलेलं आहे आणि मग काय होतं की परवा दिवशी पहा परवाच्या एका व्हिडिओमध्ये पण अनुजा लोहरताईनी हो माधुरीताईंची रेकॉर्डिंग वाजवली होती सतीशदादा आणि माधुरीताई यांच्यामध्ये जे काही बोलणं झालं होतं त्या संदर्भातच एक रेकॉर्डिंग वाजवली होती तर त्याच्यामध्ये एवढं असं विशेष काही नव्हतं दोघांचं परंतु त्यांनी त्या एका तिसऱ्या व्यक्तीबद्दल माधुरीताई त्याला बोलत होत्या की तू मुलींबद्दल असं असं बोलत आहे तर मी हा व्हिडिओ बनवून टाकेल तो व्हिडिओ बनवून टाकेल असं एक जनरल बोलणं होतं परंतु याच्या व्यतिरिक्त काय आहे हे आपल्याला माहीत नाही परंतु त्या व्हिडिओमध्ये तरी तसं काही दिसून आलेलं नाही आणि अनुजा लोहारने आपल्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की माझ्याकडं भरपूर सारे प्रूफ्स आहेत माझ्याकडं खूप सारे रेकॉर्डिंग आहेत अगोदर आम्ही रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग खेळत नव्हतो परंतु माधुरीताईंनी सुरुवात केली रेकॉर्डिंग करायला आणि खेळायला आम्ही फक्त कायदा कायदा खेळत आहेत आम्ही सगळ्या गोष्टी करतो तर कायद्याने करत आहोत असं अनुजा लोवर्ताई म्हणत होत्या कारण की रेकॉर्डिंग हे फक्त माधुरीताई करत आहेत आणि मा मग तुम्ही केलंच आहे सगळ्या गोष्टी तर मी ही एक झलक दाखवली म्हणजे परवा जे रेकॉर्डिंग टाकली होती अनुजाताईनी तर ते म्हणणे फक्त एक झलक होती खरं खरं गोष्टी किंवा अजून काही खूप भयानक आहे आणि ते आमच्याकडं सगळं रेकॉर्डिंग आहेत असे आम्ही जणी आहोत आणि आमच्या अकरा जणांनी जर एक एक करून जर बाहेर निघायला लागलं ह्यांचं सिक्रेट तर म्हणजे खूप अवघड होऊन जाईल असं अनुजाताई म्हणत होत्या पण मला एक वाटत आहे कुठेतरी ह्या गोष्टी एकमेकांचं पर्सनल लाईफ काढून आपण कुणीतरी सगळ्यात चुकं करत आहोत कारण की अनुजाताईंनी त्यांचं काढायचं ह्यांनी त्यांचं काढायचं खरं आहे की नाही हे फक्त त्यांनाच आहे पण सोशल मीडिया ही इथे फक्त गंमत पाहत असते एंटरटेन म्हणून त्या त्याकडे त्या त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन असतं कुठेतरी आपणच एकमेकांची बदनामी करून घ्यायची तर हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून माधुरीताईंना पण मला म्हणजे असं रिक्वेस्ट आहे की खरंच ताई हे थांबलं पाहिजे अनुजाताई तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे की खरंच थांबलं पाहिजे कारण की विनाकारण काय घ्यायचं इतरांनी या व्हिडिओमधून म्हणजे असं ह्याचं अफेअर त्याचं अफेअर हाय हायच्याशी बोलतो ह्याची याची रेकॉर्डिंग ह्याच साऱ्या काही गोष्टी या सध्या चालू आहेत सोशल मीडियावरती आणि अनुजाताई असं म्हटलं आम की आमच्या जणींकडे प्रूफ आहेत तुम्ही कुठल्या हॉटेलवरती कुठल्या लॉजवरती गेले पुणे मुंबई येथील रजिस्टर चेक करून सांगू का तुम्ही कुठल्या नावाने रूम बुक करत होते भरपूर साई घा भरपूर सारं काही घाणेळ्या शब्दामध्ये किंवा घाण गोष्टी या सोशल मीडियावरती बोलले जात आहेत असं कुठेतरी पाहिलं की वाटतं आपण एक आपण थोड्याशा काही गोष्टी समजून घेऊ शकतो परंतु तरुण पिढी याकडे वळली त्यांनी युट्यूब ओपन केलं तर त्यांनी या गोष्टीमधून काय घ्यायचं किंवा त्यांच्या मनावर किती वाईट परिणाम होतो याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे कुठेतरी या गोष्टी खटकण्यासारख्या आहेतच पण तरी, आहे तरी सुद्धा कुणीच थांबायला माघार घ्यायला तयार नाहीये आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे माधु माधुरीताईंनी सांगितलेलं आहे की माधुरीताई म्हणतात की ही जी व्यक्ती आहे या अगोदर काय करत होती ही धंदा करत होती असं करत होती तसं करत होती भरपूर साऱ्या गोष्टी माधुरीताईही बोलत आहेत मग त्या खऱ्या आहेत की खोटे आहेत हे त्यांना माहिती आहे आणि अनुजाताई आता त्यांच्यावरती काही गोष्टींचा म्हणजे त्याही सांगत आहेत की माधुरीताई अशा आहेत तिकडे फिरलेल्या आहेत तिकडे फिरलेल्या आहेत ह्या हॉटेलवर त्या हॉटेलवर आणि मग ही रेकॉर्डिंग काढली तर असं होईल आणि विनाकारण काय होईल की एक माधुरीताईंच्या काही गोष्टी किंवा अनुजाताईंच्या काही गोष्टी नसतील किंवा असतील त्यांची त्यांना माहिती परंतु सोशल मीडियावरती आले का त्यांचं बदनामी होईल त्यांच्या घरामध्ये काय होतं घरामध्ये कुठेतरी सं आपलं जे संसारिक असतं आपला संसार कुठेतरी उद्ध्वस्त होतो कारण उद्ध्वस्त होतोच कारण की एक मी आपलं जो, जो पार्टनर असतो त्याच्यावरती परिणाम होतो तो विचार करतो या गोष्टींचा कारण की सोशल मीडियावरती बदनामी होणं एवढं सोपं नाही आहे सोशल मीडियावरती एवढी बदनामी करणं सोपं नाही आहे त्यामुळे आपणच एकमेकांची स्त्री असूनच स्त्रियांची जर बदनामी करत असेल तर कुठेतरी खूप चुकीचं आहे हे आणि हे थांबलं पाहिजे अनुजाताईंना एक रिक्वेस्ट आहे की ताई तुमच्याकडंही जरी काही रेकॉर्डिंग असतील तर नाही वाजवायला पाहिजे तुम्ही पब्लिक हे फक्त मजा घेत आहे कारण की त्यांना काही देणं घेणं नाही पब्लिकला जिकड्या अशा गोष्टी काही पाहायला मिळतील जिकड्या काही कुणाचे अफिअर कुणाचे रेकॉर्डिंग कुणाचे भांडण हे काही असतं ना लोकांना ते, लोका ते पाहायला आवडतं आणि लोक तिकडे पळतात आज कितीतरी चॅनल असे आहेत की कुकिंग खूप सारे असे चांगले पॉझिटिव्ह विचार खूप काही घेण्यासारखं आहे का लोक तिकडे नाही पळत परंतु आपल्यासारखे जे भांडण करतात लोक हे भांडणाकडे जास्त म्हणजे अट्रॅक्ट होतात त्यांना भांडण खूप आवडतं पाहायला त्यामुळं बाकीच्यांचा थोडा सगळ्यांचा दृष्टिकोनातून आपल्या घरादाराचा संसारांचा लेकराबाळांचा सगळ्यांचा विचार करून पाह पाहिलं भा, तर स्वतःचीच बदनामी करून घेऊ नये आणि प्रत्येकजण इथे आला तर कशासाठी पैसे कमवण्यासाठी मग पैसे चांगल्या मार्गाने कमावायचे व्यवस्थित कमावायचे इतरांना कारण इतरांनाही दोन शब्द चांगले द्यायचे इतरांकडूनही दोन शब्द काहीतरी घेता आले पाहिजेत अशा पद्धतीने आपण कुठेतरी यूट्यूबवरती काम केलं पाहिजे पण हे जे काही चाललं आहे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग खूप भयानक आहे आणि आज आज तर अनुजा लोहारताईंनी चक्क एक ओपन चॅलेंज केलेलं आहे की खरंच जर मी असेल तर ते माझं डायरेक्टली काय असेल ते आधार कार्ड माझा फोटो काहीही ब्लर न करता काहीही शब्द न खोडता जे काही असेल ते सोशल मीडियावरती व्हिडिओद्वारे किंवा त्या स्क्रीनशॉटवरती किंवा जे काही असेल माझं ते सगळं टाकावं नंतर मग मी मला काय करायचं ते मी ठरवेल आणि माझ्याकडं काय आहे ते सुद्धा मी सगळ्या गोष्टी शेअर करेल किंवा सांगेल आणि दुसरी गोष्ट अशी ते असंही म्हटलं की की मलासुद्धा कळायला पाहिजे की तो फोटो नेमकी माझाच आहे का कुणाचा आहे की कोण आहे कोण नाही ह्या गोष्टी मलासुद्धा काही माहीत नाहीत मग ते फोटो पाहून किंवा ते तो आधार कार्ड पाहून मलासुद्धा कळायला पाहिजे की कुठेतरी मी आहे का दुसरं कोणी आहे मलासुद्धा काही माहीत नाही त्यामुळं या गोष्टी समोर आल्याच पाहिजेत त्यांनी ओपन चॅलेंज केलेलं आहे आता ह्यामधून काय होईल ओपन चॅलेंज केलं म्हटल्यावर माधुरीताई टाकतील आणि मग समोरची व्यक्ती पण रेकॉर्डिंग टाकेल कुठेतरी हे खूप भयानक होते आणि आता यामधून हे तरी वेगळं वेगळं रूप घेत चाललेलं आहे पुढे वेगवेगळं एक संपलं तर एक पुढे उभं राहते एक संपलं तर एक पुढे उभं राहते अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी वाढतच चाललेल्या आहेत कुणीही कमीपणा घ्यायला तयार नाही म्हणजे फक्त एकच सांगायचं आहे की मा ज्या माधुरीताईला जे ओपन चॅलेंज केलं केलेलं आहे अनुजा लोहारताईनी आता ह्याच्यावरती माधुरीताई काय करतात काय ॲक्शन घेतात हे काही आपल्याला माहीत नाही परंतु आपण ते पुढे पाहणारच आहोत पुढे काय होतंय ते तर तुम्हाला या गो या व्हिडिओमधून काय वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद